पुन्हा एकदा तौरात उघडून माझी मार्क वरती ऑन साइड ला येतोय. एकदा कंप्लीट गेलेले आहे. पाहूया शतरक्षक येतोय. जे पावते तोपर्यंत दुसऱ्या धावेचा अवसर पूर्ण करेल का पाण्यासारखं राहील. नाही आहे. यस, दोन धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाली. या दोन धावेने स्कोअर कार्ड 6 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. यस, इथं मात्र फलंदाज बाद झालेले आहेत. सात धावा धापालकावरती लागल्या गेल्या आहेत जयनमान भावालय संघाच्या. विजय घेणे होते या वेळेस फलंदाजीसाठी. एका षटकाच्या समाप्तीनंतर जयनमन भावाले संघाची धावसंख्या 8 या अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. हे चांगलं षटक मी तर म्हणेन पाहायला मिळालं उमेश यांच्या माध्यमातून. कारण एका चौकार लागला होता असं वाटलं होतं की मनोज अतिशय आक्रमक रूपाने खेळत आहे, परंतु त्याची खेळी लगेच संपुष्टात आली. आता सर्व काही दारोमदार जे आहे ते विजय केल्याच्या खांद्यापरती आहे, तर त्यांना डावाला सावरावं लागेल, आवरावं लागेल, गेमला पुढे घेऊन जावं लागेल. चांगल्या चेंडूला सन्मान देत खराब चेंडूवरती प्रहार करावा लागेल. पाहूया महेंद्र या वेळेस येतो गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. महेंद्र टेन होतोय गोलंदाजी मार्क वरती. पाहूया विजय केले हा एक चांगला फलंदाज आहे, परंतु सिच्युएशन समजून घ्यावं लागेल, त्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू यावेळेस उडालाय. वाड शॉट, वाड शॉट, चेंडू फेकून दिला. सी बार से बार षटकार.
पेंटिंग में क्या कौन सा भी काम रहेगा तो वो सुन लेता है इसका। फाइबर का, हाँ फाइबर का तो मेरा मेन काम है। हाँ आप फाइबर का काम करते हो, पेंटिंग का काम ना देखा। हाँ हाँ दे है ना उधर चालू है ना, हम इधर दमन में आया। चलेगा चलेगा चलेगा, बता देगा। धाव संख्या 19। धाव संख्या 21, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू। दोन ओव्हरचा खेळ पूर्ण, धावसंख्या 21। दोन ओव्हर 21 धावा। तीसरी ओवर बजरंग, हाँ बजरंग, फलंदाजी साठी विजय। आणि फलंदाज बाद, फलंदाजीसाठी शिवाजी।
यार बाबा बजरंग यांच्या षटकातील दुसरा चेंडू शिवाजी साठी आणि षटकार धाव संख्या वाढून होते 27 धाव संख्या 28 तिसऱ्या षटकातील दोन चेंडू अद्याप बाकी आहेत आणि निर्धाव चेंडू लक्ष्मण
तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन बापरे आणि चांगलं क्षेत्ररक्षण दोन धावा वाचवलेले आहेत. आणि दरम्यान धावून तीन धावा. स्कोर झालेले 31 31 धावा. बॉल चेक करा सांगितले पंचांनी. पंचांनी चेक करा सांगितले. पंच काय बोला चेक करा. दरम्यान हा चेंडू इथे चेक करायला लावलेला आहे. पाहूया तिसरे पंच चेंडू चेक करतात. चांगली डिलिव्हरी आहे का? डिलिव्हरी चांगली रे. अच्छा आणि षटक पूर्ण. तिसरे पंचाने हा चेंडू वैध ठरवलेला आहे. पंचांनी दिले ना. आता जाऊ द्या नाही जाऊ द्या. आता ते विषय नका काढू हाय की नाही तो. राज त्यांनी दिला ना. आता संपला विषय. आणि आता तीन षटकामध्ये धाव संख्या झालेली आहे 31. शेवटचं षटक घेऊन येतील मनोज तरे. एक असे जबरदस्त गोलंदाज. बघूया या षटकामध्ये किती धावा होतात. 3 ओव्हर 31 धावा. दरम्यान एक धाव पूर्ण. धाव संख्या होते 32. बघूया आता उर्वरित 5 चेंडूमध्ये मनोज तरे. मनोज लिया फक्त. मनोज तरे अतिशय चांगला असा चेंडू. मनोज तरे आणि अतिशय उत्तुंग असा षटकार.
धाव संख्या होते 38। शिवाजीचा हा या सामन्यातला दुसरा षटकार वैयक्तिक 13 धाव संख्येवर खेळतो। बघूया आणखीन चार चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धाव संख्या होते 38। आपल्या मनोतरे शिवाजीसाठी बघूया। दरम्यान एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही पूर्ण। धाव संख्या होते 40। अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे। पिंट्या पाटील आणि भरत मुकादम यांनी बाउंड्रीवर राहत आहे। आणि पुन्हा एकदा बघूया आणि षटकार। हॅलो, आणि चेंडू आलेला आहे। आता धाव संख्या होते 46, 46 धावा। अद्याप 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। धाव संख्या होते 46। मनोज तरे यांचे आणखीन 2 चेंडू शिल्लक आहेत। नाही, 2 चेंडू आहेत। शिवाजी हा वैयक्तिक 21 धावेवर खेळतोय। आणि फलंदाज बाद किती झाले आता? 47 झाले का? नाही, एक रन आउट आहे ना। धाव संख्या होते 47। आणि हा इनिंग मधला हा शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक आहे। बॅट्स आता फलंदाज आहे तो सोमनाथ। एक या फलंदाजी जर झेल उमेश कारभार यांनी घेतला तर पिंट्या पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस त्यांना आहे। बघूया मनोज तरे सोमनाथसाठी षटकातील शेवटचा चेंडू। आणि खूप जोरात असा मारला चेंडू आणि बघूया आणि 4 रन। सोमनाथ संघावर खूप नाराज असतील कारण त्यांना एवढ्या उशिरा पाठवलेला आहे। आणि धाव संख्या होते 51, 52 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे। यशवंत गेरे साहेब निश्चित खुश असतील आपल्या संघावर।
धाव संख्या 51 आणि 52 धावांचं टार्गेट आहे खारभाव संघासाठी। काय बोलतो होतो आम्ही काल संध्याकाळी आलो फार उशीर आलो संध्याकाळी 8-9 वाजले आम्हाला जेवण करून घ्या हेलो अरे खतरनाक है हेलो on Bluetooth mode पहले
लेफ्ट चेंडू वरती बिग हिट षटकार जयनमन भावाले चार षटकार मध्ये 51 धावांची मजल मारली आणि 52 धावा जमा केल्या. इथे मात्र पाण्यासारखं राहील. सुरुवात महेंद्र याने खूप चांगली केली आहे. पहिल्या चेंडूवरती बिगिट षटकार लगावलेला आहे. 13 च्या सरासरीने धावा धावपालकावरती जमा करायचे आहेत. त्यातल्या 6 धावा पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे. इथं मात्र जाळ्यात सापडलेला आहे बिग विकेट. महेंद्र बाद होते जेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मनोज येतोय. विजयाने कमबॅक केलेला आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता. त्यानंतर मात्र एक चांगला गडी बाद केलेला आहे. गती परिवर्तन करताना पाहायला मिळालं. स्लोअरचा मारा केला आणि फटक्याला आपले आवर तर आलं नाही आहे. महेंद्र यास पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाज गुलंदाजी मार्क वरती वाईटचा इशारा केला जातो पंचांच्या माध्यमातून. एक अवंतर धावेचा भरला. 7 धावा धापलकावरती. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. पाहूया एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काय नाहीये. धावसंख्या आपण पाहू शकता. 8 धावा 10 फलकावरती लागल्या गेल्यात. एका बाजूला जयनमन भावाले तर दुसऱ्या बाजूला कालिकामाता काल खारबाव ही मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू. यावेळेला सेम पिलच्या वर तोडण्याचा प्रयत्न. हरिश्चंद्र यास काही जेल कनेक्ट करता आला नाही आहे. हा गडी बाद झाला असता तर निश्चित कुठेतरी मित्र म्हणजे खारबाव संघ बॅकवर दिसला असता. परंतु प्रयत्न चांगला हरिश्चंद्र यांचा. जेल सोडण्यात आलेला आहे. गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगली. क्षेत्ररक्षणाची साथीचा लाभली नाहीये. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होते फेकी करण्यासाठी. या वेळेस मात्र लगेच तडाखा धमाका चेंडू सीमारशे बाहेर. गुल षटकार. धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. क्या बात आहे. आवाज आला.
पुढील चेंडू पाहूया. इथं मात्र अजून एक यस. सामन्याची जी चित्र आहे ते आपल्या बाजूने झोकत असताना पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक मोठे फटके खेळले जात असताना धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 29 धावा धावपलिका वरती. पहिल्या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तर 29 धावा 52 धावा असताना एक चांगली सुरुवात स्फोटक सुरुवात खारबा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथेही आपण पाहू शकता अप्रतिम फटका चेंडू सीमा पार पुन्हा एकदा येतो एक दणदणीत चौकार. संख्या आपण पाहू शकता 23 अंकावरती. बेखॉप होऊन फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळते. यस, हा मात्र चेंडू चांगला पाहायला मिळते. 23 धावांवरती धाव फलक आहे कालिका माता खारबाव या संघाची. अचूक टप्पा लाईन लेंथ हाताला भी लागेल कुठेतरी आपल्याला फलंदाजी चांगली पाहायला मिळते. तिला अवर घालावा लागेल कमी धावांचा षटक फेकावं लागेल. या वेळेस पाहू शकता आपण अजून एक चांगल्या क्वालिटी दर्जाचा. इथं मात्र चेंडू हातला होता ओव्हर थ्रोचा प्रयत्न आणि जिथं धाव नव्हती तिथं मात्र धाव बनताना पाहायला मिळतो. एक धाव एका धावे 24 अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचते. 24 धावा ऑन बोर्ड. नरेश चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक चौकार पाहायला मिळाला होता. चांगला चेंडू इथेही पाहायला मिळतंय. एक धाव घेतली जाते एकापेक्षा अधिक काय नाही आहे. धावसंख्या 25 या अंकावरती जाऊन पोहोचते. नरेश सफल झाले आणि इथं मात्र उडवला गेला चेंडू मात्र थांबत नाही जात सीमा पार चौकार. या वेळेस
पुन्हा एकदा उडवलेला आहे, परंतु इथं आता क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहू शकता आपण. एक धाव कंप्लीट केलेला आहे, दबाव टाकलेला, दुसरे धावीचा काय करता पाहूया. हा ना मध्ये आता मात्र फलंदाज होतोय बाद रनआउटच्या स्वरूपात. फलकावरती दोन षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा उरे दोन षटकांमध्ये विजयाचं समीकरण आता मात्र 22 धावांचं आहे. मॅच जशास तशी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अजूनही कुठलाही संघ मॅचवरती हवी झालेला नाहीये. दोघांकडे समान संधी आहे, 50-50 अवस्थेमध्ये हा सामना मित्र आपण पाहतोय. धावसंख्या 30 झालेली आहे, 22 धावांची गरज आहे अजून विजयासाठी. निश्चित हा ओव्हर जो आहे तो खूप महत्वाचा आहे, पाहण्यासारखं राहील. तीस धावा धावपालकावरती आहेत. चला गेम चालू करा. चला खेळाला लवकरात लवकर सुरुवात करूया. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे विजयाचं समीकरण पाहायला गेलो तर 22 धावा डिपेंड करायचे आहेत भावेले संघाला. 22 धावा कंप्लीट करायचे आहेत खारभाव संघाला. यावर टॅप केलेला आहे, खाली रिजन आहे, दुरून क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव कंप्लीट झालेली आहे, फेकी झाली, परंतु आपण पाहतोय की दोन धावा इथं मात्र पूर्ण होताना पाहायला मिळतात. 32 धावा ऑन बोर्ड. एकदा गोलंदाज तयार होतोय या फिलेसी आपण पाहू शकता. चांगला फटका आहे, चांगले क्षेत्ररक्षण आणि तो मात्र एकच धाव. 33 धावा धावपालकावरती, 29 धावाची गरज आहे अजून या विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर. 29 धावा, 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूंमध्ये 29, 10-19 एक्वेशन पाहायला मिळतंय.
या वेळेस उडवलाय चेंडू गॅप मध्ये फरार होतोय सीमा पार चौकार आता मात्र कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये वाटतंय जे हनुमान भावाले संघ परंतु एक मोठा फटका सामना चित्र पलटून टाकेल पहिला पुढील चेंडू लक्ष्मण टरत गोलंदाजी मार्क वरती चांगला चेंडू आहे एकच धाव पाच चेंडून तेरा धावांची आवश्यकता आहे जोपर्यंत मनोज आहे मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत खारभाव संघाच्या आशा पल्लवित असतील अशी जी किरण जागृत असेल मैदानाच्या आतमध्ये धडकी भरवणारा गोलंदाज लक्ष्मण शेवटचा अंतिम षटक फेकतोय 5-13 इक्वेशन शेष आहे या स्पर्धेमध्ये खेळत असताना भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ यांच्या माध्यमातून दमन दौरा 2023-24 हे पर्व आणि पर्वातील नॉकआउट या मेसेज आपल्याला पाहायला मिळत आहेत पाहूया फुल दिला यस फुल टॉस आणि फुल टोल वसूल चेंडू सीमा पार षटकार
बता एक धाव आता मात्र 3-6 पुनः एकदा ट्विस्ट 3 चेंडू 6 धावांची गरज गरज आता मात्र कुठे तरी मजबूत स्थिती मध्ये पाहायला मिळते दोन्ही बाजूने आपण पाहतो की मॅच मध्ये रंगत आणि रंगत पाहायला मिळते दोन चेंडू सहा धावा पाहूया या वेळेस आपण पाहतोय लोकांच्या रिझल्ट मध्ये थोडस पंबलिंग जरूर पाहायला मिळाली परंतु एकच धाव घेतली जाते एका धावेने आता मात्र पाहू शकता आपण धावसंख्या जी आहे धावपलकावरती लागली गेली पाहू शकता आपण 47 धावा 5 धावांची गरज आहे आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे क्या बात आहे एक चेंडू 5 धावांची गरज आपण मागचा सामना पाहिला होता अष्टविनायक ठाकुरबाई संघाच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवरती गोल्डन सिक्सर जी आवश्यकता असताना गणेश ठाकरेने मात्र तो लगावला होता परंतु इथं मात्र ती कामगिरी मनोज कर्तव्य पाण्यासारखं राहील की गोल्डन चेंडू आताला जाईल लक्ष्मणांच्या माध्यमातून दोघांमध्ये चुरस मॅच मधली जी रंगत आहे ती आपल्याला पाहायला मिळते पाहूया काहीतरी कानमंत्र देत असताना पाहायला मिळते विजय हा सामना खारबा वर्सेस भावले नाही तर मनोज वर्सेस लक्ष्मण असा आहे कारण एका चेंडूवरती 5 धावा म्हणजेच तुम्हाला मोठा फटका षटकार लगावा लागेल चौकार लागूनही चालणार नाही कारण चेसिंग अँड ड्रेसिंग इज अ कंपल्सरी गेम ऑन पाहूया जोरदार डाल्याने स्वागत करू या चेंडूचा एक चेंडू 5 धावांची आवश्यकता गोलंदाज त्याने तो गोलंदाजी मार्ग वरती उडवलाय चेंडू उडवला मिस टाइम आहे पाहूया काय करताय आणि इथं मात्र अप्रतिम जेल पाहायला मिळतोय क्या बात आहे विजय संपादन करतोय निश्चितच चेक केलं जाईल परंतु झेल खूप चांगल्या पद्धतीचा आहे चेक केलं जाईल काय घडले काय बिघडले पाहूया बघतील चला
कोणी खेळाडू तिथे जाऊ नका प्लीज, बारावा खेळाडू पण तिथे जाऊ नका, कोणीच जाऊ नका, कमिटी मेंबर असतील किंवा पंच असतील दुसरा कोणी तिथे जाऊ नका, पंच अंपायर अंपायर चेक करत आहे तुम्ही, प्लेयर लोकांना सर्वांना विनंती आहे की कोणी थांबू नका तिथे, कोणी थांबायचं नाहीये, निश्चितच कोणी थांबू नका इथे, चला कारवा संघाचे खेळाडू आपले इकडे, यस कोणावर ते अन्याय होणार नाहीये, अंपायर आहेत आमचे तिथे